नमस्कार. मागच्या आठवड्यात आम्ही गेलो होतो कर्नाटकात. गोकर्ण, महाबलेश्वर, मुरडेश्वर, होन्नावर, कारवार आणि गोवा असा प्रवास केला आणि सुरुवात केली होती गोकर्णपासून. आम्ही राहिलो होतो मंदिरा शेजारीच असलेल्या वर्धा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये. त्या रात्री आम्ही रामतीर्थ या ठिकाणी जाऊन श्रीरामांचं दर्शन घेतलं. श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर गोकर्ण बाजारपेठेत फिरलो. इथे मसाल्यांची खूप दुकानं आहेत, तसेच उदाचे वेगवेगळे प्रकारे पाहिले. बीच जवळ असल्यामुळे कपड्यांचीही दुकानं खूप आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण बीचवरून आणि गोकर्ण गावातून एक फेरफटका मारला. असे सुंदर गजरे मिळाले आणि देवदर्शनासाठी तयार झालो. गोकर्ण महाबलेश्वर हे महादेवाचं एक पुरातन देवस्थान आहे. इथे पुरुषांना लुंगी आणि स्त्रियांना भारतीय पेहरावा बंधनकारक आहे. शेजारीच महागणपतीचं देवस्थान आहे. आम्ही पायी हॉटेलला जेवलो. रस्सम भात असा दाक्षिणात्य मेनू होता. तिथून पुढे आम्ही बीचवर गेलो. गोकर्णापासून जवळच दोन प्रसिद्ध बीच आहेत, कुडले बीच आणि ओम बीच. कुडले बीचला जाण्यासाठी तुम्हाला अशा पायऱ्या उतरून जावं लागतं. अतिशय सुंदर शांत असा हा बीच आहे. आणि पाणी अतिशय स्वच्छ आहे. असंख्य खेकडे या तटावर पाहिले. इथून जवळच ओम बीच आहे. ओम बीचला जाताना हे असे विक्रेते तुम्हाला दिसतात. त्यांच्याकडे सुंदर वस्तू होत्या. वरून जेव्हा तुम्ही ओम बीच पाहता तेव्हा ओमचा आकार तुम्हाला दिसू शकतो. अशी सुंदर ठिकाणं पाहून आम्ही पुढे गेलो होतो होन्नावरला. इथे आम्ही मँग्रोव्ह बोर्डवॉक पाहिला आणि सुंदर अशी बोट सफर केली. याचा व्हिडिओ लवकरच येत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.